दोनों नमस्कार, परत एकदा मी सागर गायकवाड नेत्रा क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर आपल्या सेवेमध्ये घेऊन आलोय. नेत्रा शिवार फेरी भाग 2 यामधला दुसरा व्हिडिओसाठी आपण आज आलोय. वीर गाव, वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावामध्ये प्रगतशील शेतकरी मोहन दत्तात्रय धसाडे यांच्या प्लॉटवरती यांनी आपल्या कंपनीची नेत्रा आकांक्षा ही काकडीची जात लावलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशीच खास बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मोहन दत्तात्रय धसाडे. मोहन दत्तात्रय धसाडे. गाव? वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर? 96044672202. तर काका, ही आपण जी काकडी लावलेली आहे ती कुठल्या कंपनीची आहे? नेत्राची आकांक्षा म्हणून. आता तुम्हाला ही काकडी कोणी रेकमेंड केली का? तुम्ही गेल्या वर्षी केली होती म्हणून लावताय? 3 वर्ष झाले. गेले 3 वर्ष तुम्ही नेत्राची काकडी लावताय. तुम्हाला ह्या काकडीमध्ये काय असे वैशिष्ट्य वाटताय की जे गेले 3 वर्ष तुम्ही काकडी लावताय? उत्पन्न भरपूर आहे आणि फळधारणा वगैरे व्यवस्थित आहे. सगळे उत्पन्न भरपूर आहे, फळधारणा भरपूर आहे. काकडीचा कलर चांगला आहे. मार्केटमध्ये मागणी वगैरे? मागणी मार्केटमध्ये मागणी ही चांगली. आता ह्या काकडीची आता तुमचा अजून एक पहिला तोडा अजून झालेला नाहीये, पण काकडीचा तुम्ही प्लॉट खूप चांगला मेंटेन केलेला आहे. कुठल्याही प्रकारची घुरी किंवा बाकीचा डावणी वगैरे तुमच्या प्लॉटवर दिसत नाहीये. आणि पूर्ण क्षेत्र किती लावलेलं आहे? 24 गुंठे क्षेत्र आहे. आणि तुम्ही रोप बनवून घेतली होती? रोप बनवून. बर, आता मार्केटमध्ये एकदा तुम्हाला हे बेसल डोस वगैरे काय तुम्ही भरला होता, काय सांगू शकता? बेसल डोस 1840-1232 मायक्रो न्यूट्रिएंट आणि ह्याच्यामध्ये हे भरली होती. आता ह्याच्यामध्ये तुमचा पहिला तोडा जो होईल अपेक्षित, तुम्हाला ह्या 24 गुंठ्यामध्ये पहिला हाताळणी झाल्याच्या नंतर आतापर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला किती सापडलं या काकडीला एकरीच्या हिशोबानं जर सांगितलं? एकरीचं तर 500-600 कॅरेट. तोड्याला 500-600 कॅरेट? तोड्याला नाही, सगळं मिळून 500-600 कॅरेट. जेणेकरून आपण जसं सांगतो 100 कॅरेट वर जातो तोडा 100 कॅरेट वरती. म्हणजे आपण ज्या पद्धतीने सांगतोय की काकडीला 22-25 टन उत्पन्न तुम्ही एकरी 22-25 तोड्यामध्ये शेवटपर्यंत घेऊ शकता, तसंच आजच्या या शेतकऱ्यांनी आपल्या तिथल्या प्रकारचं तेवढं उत्पन्न घेतलेलं आहे. याच्यानंतर शेतकरी बंधूंना मी तुम्हाला 1-2 मिनिटात बाकीच्या गोष्टी ज्या गोष्टी काळजी घेण्याच्या आहेत ते सांगू इच्छितो. काकडी 28-32 दिवसाची झाल्याच्या नंतर काकडीची फळधारणा आणि फुलं येण्यासाठी कुठे सुरुवात होत असते, त्यावेळेस तुम्हाला खास करून काळजी घ्यायची आहे ती मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे लघुत्तम जी खतं असतात त्याच्यामध्ये बेसिकली कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन ही खतं तुम्हाला काकडीच्या फळधारणेसाठी खूप उपयोगी पडतात. कॅल्शियम नायट्रेटचा रोल असतो की ते फळ वाकडं होऊन देत नाही, आणि बोरॉनचा रोल असतो ते फळावर चकाकी ठेवतं. म्हणजे समजा जर एक दिवस तुम्हाला तोडायला काकडी उशीर झाला, काही घरगुती अडचणींमुळे तुम्ही काकडी तोडू शकला नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा होतो की फळ वाकडं होत नाही आणि बल होत नाही, काकडी सरळ सुटते आणि शायनिंग फळावर राहते. त्याच्यानंतर जसे तुम्हाला 38-42 दिवस होतात, त्याच्यानंतर तुम्ही खताचं जे आम्ही नेत्राच्या काकडीसाठी जे शेड्यूल बनवलेलं आहे जे या व्हिडिओच्या नंतर आम्ही पोस्ट करतो सगळ्या ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही 0-52-34 फळ फुगवण्यासाठी जे खत आहे ते सोडू शकता. आणि जर वेलवर्गीयामध्ये तुम्हाला कधी वाटलं की थोडीशी सेटिंग कमी आहे, थंडीमध्ये सेटिंग कमी होतीये किंवा नर फुलांची मात्रा जास्त होतीये, तर तुम्ही एक डोळे झाकून 200 ग्रॅम गूळ पंपाला, 15-16 लिटर पंपाला 200 ग्रॅम गूळ हा फवारू शकता, किंवा एकरामध्ये 4-5 मडके आपले गुळाचं पाणी करून ठेवू शकता, जेणेकरून फळमाशांचा वावर वाढतो आणि जास्तीत जास्त तुमची फुल सेटिंग वाढते. त्याच्यानंतर भुरी डावणी हे काही थंडीने वातावरणाने होणारे बदल जे असतात त्याच्यासुद्धा आम्ही शेड्यूलमध्ये जी काही औषधं आणि फवारण्या दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे जर नक्की तुम्ही चाला तुम्हाला भरघोस असं उत्पन्न मिळेल. आणि बाकी कुठल्याही अडचणींसाठी नक्की कॉल करू शकता सागर गायकवाड 95-79-81-10-81 9579-81-1081. चल, परत एकदा मित्रांनो, तुम्ही पहिल्या दिलेल्या व्हिडिओला मला प्रचंड प्रतिसाद मिळाला, खूप चांगल्या प्रकारे खूप लांबून लांबून कॉल आले. याही काकडी पिकाबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की कॉल करा, आणि लवकरच भेटूयात पुढच्या आठवड्यात नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.